नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण मागणीची लवचिकता हे प्रकरण अभ्यासत आहोत। मागणीची लवचिकता त्यालाच आपण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असे म्हणतो। या प्रकरणामध्ये मागणीची लवचिकता म्हणजे काय, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार तीन प्रकार आहे, किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता आणि छेदक लवचिकता। पुन्हा किंमत लवचिकतेचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत, ते प्रकार तुम्हाला आठवत असतील। मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार किती आहे, पाच। ते कोणते, पूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, जास्त किंवा अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी। हे प्रकार आपण सविस्तर आकृतीसह अभ्यासलेले आहेत। पण मागणी जी, मागणीची जी लवचिकता आहे, मग नेमकी कमी लवचिक आहे, अधिक लवचिक आहे, जास्त लवचिक आहे का संपूर्ण लवचिक आहे की अलवचिक आहे, असे किंमत लवचिकतेचे जे पाच प्रकार आहे, मग नेमकी बदललेली मागणी आणि त्या मागणीचा, मागणीच्या किंमत लवचिकतेचा प्रकार नेमका कोणता आहे हे समजण्यासाठी मागणीची लवचिकतेचे मापन आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये मागणीच्या किंमत लवचिकतेच्या मापन पद्धती अभ्यासणार आहोत। काय करणार आहोत, मागणीची जी किंमत लवचिकता आहे, मागणीच्या किंमत लवचिकतेच्या मापनाच्या पद्धती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। म्हणजे ह्या पद्धती जर आपण अभ्यासल्या तर आपल्या लगेच लक्षात येईल एकक लवचिक आहे, जास्त लवचिक आहे, कमी लवचिक आहे की संपूर्ण लवचिक आहे किंवा संपूर्ण अलवचिक आहे। म्हणजे नेमकी मागणी कशी आहे ही मोजण्यासाठी आपल्याला मागणीच्या किंमत लवचिकतेच्या मापन पद्धती अभ्यासणं गरजेचं आहे। मग या मापन पद्धती तीन आहे, त्याच्यामध्ये एक गुणोत्तर पद्धत, त्यानंतर नंबर दोन एकूण खर्च पद्धत आणि नंबर तीन बिंदू पद्धत। मग या तिन्हीपैकी तुम्ही कोणतीही पद्धत जर वापरली तर तुमच्या लक्षात येणार आहे की मागणीची लवचिकता कशी आहे, कमी आहे, जास्त आहे किंवा कशी। मग मागणीची लवचिकता किंवा मागणीची किंमत लवचिकता जर तुम्हाला मोजायची असेल तर तुम्ही एकतर गुणोत्तर पद्धतीचा वापर करू शकतात किंवा एकूण खर्च पद्धतीचा वापर करू शकतात किंवा बिंदू पद्धतीचाही वापर करू शकतात। मग आज आपण सविस्तर एक एक प्रकार अभ्यासणार आहोत। सुरुवातीला गुणोत्तर पद्धतीने अगोदर लक्षात ठेवा, मागणीच्या किंमत लवचिकतेच्या मापन पद्धती वेगळ्या, लवचिकतेचे प्रकार वेगळे आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार वेगळे आणि किंमत लवचिकतेच्या मापनाच्या पद्धती वेगळ्या, हे लक्षात ठेवायचं आहे। मग मापनाच्या पद्धती तीन आहे, ऐकणे असाही प्रश्न येऊ शकतो, मागणीच्या किंमत लवचिकतेच्या मापन पद्धती सविस्तर स्पष्ट करा। मग त्यावेळेस तुम्हाला गुणोत्तर पद्धत, एकूण खर्च पद्धत आणि बिंदू पद्धत या ठिकाणी तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे। मग पहिली जी पद्धत आहे गुणोत्तर पद्धत, मग आज आपण गुणोत्तर पद्धतीचा अभ्यास करणार आहोत। गुणोत्तर पद्धतीने मागणीची लवचिकता कशी मोजायची हे आपण अभ्यासणार आहोत। मग गुणोत्तर पद्धत म्हणजे नेमकं काय ते अगोदर जाणून घेऊया। गुणोत्तर पद्धतीलाच सेकडेवारी पद्धत असेही म्हणतात, तिलाच गणितीय पद्धत असेही
म्हणतात. तिलाच प्रमाणित पद्धत, प्रमाणित पद्धत असेही म्हणतात. बघा, गुणोत्तर पद्धतीला शेकडेवारी पद्धत असेही म्हणतात, किंवा गणितीय पद्धत असेही म्हणतात, किंवा प्रमाणित पद्धत असेही म्हणतात. म्हणून लक्षात ठेवायचं, कधी कधी तुम्हाला टिप्पांसाठी विचारलं जाईल किंमत लवचिकतेची शेकडेवारी पद्धत सांगा, किंवा किंमत लवचिकतेची गणितीय पद्धत सांगा, किंवा प्रमाणित पद्धतीनं मागणीची किंमत लवचिकता मोजा. म्हणून या ठिकाणी त्याला जे पर्यायी शब्द आहे हे लक्षात ठेवायचे आहे. आता गुणोत्तर पद्धत म्हणजे काय, की मागणीतील शेकडा बदलाला, मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने, किमतीतील शेकडा बदलाने भागले असता, भागले असता मागणीची लवचिकता, मागणीची लवचिकता किंवा इथं भागून बदलाने, भागून मागणीची लवचिकता मोजली जाते, मागणीची लवचिकता मोजली जाते. शेकडेवारी पद्धतीमध्ये काय आहे किंवा गुणोत्तर पद्धतीमध्ये काय आहे, की मागणीतील जो शेकडा बदल आहे, मागणीतील जो शेकडा बदल आहे, या शेकडा बदलाला जर तुमच्या किमतीतील शेकडा बदलाने भागले तर तुम्हाला मागणीची किंमत लवचिकता मोजता येते. मग ह्या पद्धतीत मागणीची किंमत लवचिकता मोजायची असेल तर काय करायचं, मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागायचे. मग इथं आपण सूत्र लिहू, इथं आपलं सूत्र इलेक्ट्रिसिटी, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू, म्हणजेच मागणीची लवचिकता, मराठीत लिहिलं अगोदर तरी चालेल, मागणीची लवचिकता बरोबर, आपल्याला तिकडं सोडवण्यासाठी आपण जागा ठेवूया, सूत्र इकडं घेऊ थोडंसं, सूत्र मागणीची लवचिकता बरोबर काय करायचं सांगितलं, मागणीतील शेकडा बदलाला, मागणीतील शेकडा बदल, मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील, किमतीतील शेकडा बदल, किमतीतील शेकडा बदल. अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येतं, हे सूत्र बघता येतं. आणि गणितीय पद्धतीनं जर तुम्हाला गणितीय पद्धतीनं जर या ठिकाणी किंमत लवचिकता मोजायची असेल तर जो बदल आपल्याला मोजायचा आहे, मागणीतील शेकडा बदल जो मोजायचा आहे, तो जर थोडक्यात मोजायचा असेल तर त्यासाठी एक स्वतंत्र सूत्र आहे. त्या सूत्राचा जर आपण वापर केला तर आपल्याला त्या ठिकाणी काय करता येऊ शकतं, लगेच मागणीची किंमत लवचिकता मोजता येऊ शकते. मग असं सूत्र आहे, मागणीची लवचिकता म्हणजे इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू, सूत्र बघा, डेल्टा क्यू, डेल्टा क्यू डिवाइड बाय क्यू, इथं मल्टीप्लाय डेल्टा पी, सॉरी पी डिवाइड बाय डेल्टा पी. या सूत्राचा जर वापर केला तर आपल्याला लगेच मागणीतील किंमत लवचिकतेचा प्रकार लक्षात येतो, लगेच आपण ओळखू शकतो. मग आता ही काय भानगड आहे तर ते आपण या ठिकाणी बघू.
डेल्टा क्यू बरोबर मागणीच्या नगसंख्येतील बदल म्हणजेच मागणीतील बदल, मागणीतील बदल। त्यानंतर क्यू म्हणजे मूळ मागणी, ही क्यू म्हणजे मूळ मागणी। त्यानंतर पी, हा पी म्हणजे मूळ किंमत, मूळ किंमत। आणि डेल्टा पी म्हणजे किमतीतील बदल, डेल्टा पी म्हणजे किमतीतील बदल। अशा पद्धतीने जर तुम्ही सूत्राचा वापर केला तर नक्की तुम्हाला गणितीय किंवा शेकडेवारी पद्धतीनं मागणीची लवचिकता त्या ठिकाणी मोजता येईल। मग आपण एखादं उदाहरण घेऊ, एखादं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया, हे सध्या पुसून टाकू इथं। आता इथं आहे समजा उदाहरण किंमत आणि किंवा इकडं मागणी। समजा तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे किंमत 20, 20 आणि 25, त्यानंतर मागणी 10 आणि 9। दिलेल्या उदाहरणामध्ये सूत्राचा वापर करून किंवा ह्या उदाहरणामध्ये गुणोत्तर पद्धतीनं मागणीची लवचिकता मोजा। दिलेला जे तक्ता आहे, तुमचा वैयक्तिक मागणी तक्ता असेल किंवा बाजार मागणी तक्ता असेल, दिलेल्या तक्त्यावरून काय करा, गुणोत्तर पद्धतीचा वापर करून मागणीची किंमत लवचिकता ओळखा। मग आता आपल्याला सूत्र टाकायचं आहे, सूत्र आपलं काय आहे, मागणीची लवचिकता आपल्याला मोजायची। ईडी इज इक्वल टू आपलं सूत्र काय आहे, डेल्टा क्यू डिवाइड बाय क्यू मल्टीप्लाय पी डिवाइड बाय डेल्टा पी। म्हणजे इथं काय येणार आहे, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील बदल छेद मागणी, मूळ मागणी, मागणीतील बदल छेद मूळ मागणी गुणुले मूळ किंमत भागिले मूळ किमतीत सॉरी किमतीतील बदल। लक्षात आलं, हे जरी आपण लिहून घेतलं, मग आपल्याला पहिलं इथं किमती टाकावं लाग करून घ्यावं लागेल, क्यू डेल्टा क्यू, त्यानंतर क्यू मूळ मागणी, त्यानंतर मूळ किंमत आणि डेल्टा पी किमतीतील बदल। आता सगळं दिलेलं आहे, तुमची मूळ किंमत किती आहे, इथं पी आणि इथं क्यू टाका नगसंख्या, तुमची मूळ किंमत किती आहे, मूळ किंमत तुमची 20, बरोबर आहे का नाही। त्यानंतर बदललेली किंमत किती आहे, 20 वरून 25 गेली म्हणजे किती बदलली, 5 ने बदलली, बरोबर आहे का नाही। जर असा मोठा बदल असेल तर 25 वजा 20 किती बदल येतो, 5। मग डेल्टा पी म्हणजे बदललेली किंमत तुमची 5, 5 कुठून आली, कारण 20 वरून 25 गेली, 20 आणि किती 25, 5 25, म्हणून किमतीतील बदल 5 मूळ किंमत 20। आता मागणी, मूळ मागणी म्हणजे क्यू तुमची नगसंख्या किती आहे, 10, आणि किमतीत सॉरी मागणीतील बदल 10 वरून मागणी कशी झालेली आहे, 9 आलेली आहे, कमी झालेली आहे। मग 10 किती गेल्यानंतर 9 शिल्लक राहतात, 1 गेल्यानंतर, मग मागणीतील बदल किती आहे, 1। मग आता तुम्ही काय केलं, यांच्या किमती काढून घेतलेल्या आहे, त्याच किमती काय करायच्या, सूत्रात टाकायच्या आहे, बरोबर आहे की नाही। मग ईडी इज इक्वल टू डेल्टा क्यूची किंमत किती आहे, 0.1, क्यूची किंमत किती आहे, 10 मल्टीप्लाय पीची किंमत किती आहे, 20, डेल्टा पी बदललेली किंमत किती आहे, 5, यांचं कॅल्क्युलेशन तुम्ही करून टाकायचं, बरोबर आहे का नाही। मग सरळ सरळ घ्यायचं, ईडी बरोबर 20 एक 20 छेद इथं 10 5
पन्नास आहे का नाही? इथपर्यंत जरी आले तरी तुमच्या लक्षात येऊ शकतं की आपण सूत्र बघितलेलं आहे जेथे मागणी हा किमतीतील बदल आहे. हा काय आहे? किमतीतील बदल आहे का नाही? छेदस्थानी किमतीतील बदल आहे, अंशस्थानी मागणीतील बदल आहे. जेथे मागणीतील बदल हा किमतीतील बदलापेक्षा कमी असतो तेथे कमी लवचिक मागणी असते. बरोबर की नाही? आपण व्याख्या बघितल्या की नाही प्रत्येक प्रकारच्या? इथपर्यंत जरी आले तरी तुमच्या लक्षात येऊ शकतं. आणखीन पुढे जाऊन आपण जाऊया. समजा इथं काय झालेलं आहे, पन्नास भागिले वीस हे जर सोडवायचं असेल तर पन्नासने विसल भाग जात नाही म्हणून काय केला, पॉईंट घेतला, मग इथं शून्य दिला. बरोबर का नाही? मग पाच चोक वीस दोनशे भाग गेला, मग झिरो पॉईंट, मग ईडी बरोबर झिरो पॉईंट चार. ईडी बरोबर झिरो पॉईंट चार. मग आता झिरो पॉईंट चार ही संख्या एकापेक्षा जास्त आहे की कमी रे? एकापेक्षा जास्त आहे का कमी? एकापेक्षा कमी. मग झिरो पॉईंट चार ही संख्या एकापेक्षा कमी आहे म्हणून ईडी बरोबर कमी लवचिक मागणी, किंवा असंही म्हणता येईल ईडी मागणीची लवचिकता ही एकापेक्षा कशी आहे, कमी. एक मोठा आहे आणि इकडं काय आहे, कमी. म्हणून मागणीची लवचिकता म्हणून येथे म्हणा, म्हणून येथे मागणीची लवचिकता बरोबर मागणीची लवचिकता येथे कमी लवचिक आहे, कमी लवचिक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं कोणतंही उदाहरण तुम्हाला असेल आणि कोणतीही परिस्थिती जर तुम्ही लक्षात घेतली तरी तुम्हाला गुणोत्तर पद्धतीनं मागणीची किंमत लवचिकता मोजता येईल. मग इथं समजा जर हे उत्तर झिरो चार आलंय म्हणजेच एकापेक्षा कमी आलं, आणि जर असं आलं चार उत्तर आलं एकापेक्षा जास्त, चार उत्तर आलं असतं तर मागणीची लवचिकता जास्त लवचिक आहे असं म्हणता येईल. आणि जर उत्तर एकच आलं, उत्तर एकच आलं तर काय म्हणता येईल, एकक लवचिक मागणी, एकक लवचिक मागणी आहे का नाही? बरोबर आहे की नाही? म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला मागणीची लवचिकता कशी आहे हे या ठिकाणी मोजता येते. मग कोणतंही उत्तर आलं, उत्तर कसं येतं, एकापेक्षा जास्त येत आहे, एक येत आहे की एकापेक्षा कमी येत आहे, मग अशा पद्धतीनं तुम्हाला मागणीची किंमत लवचिकता गुणोत्तर पद्धतीनं मोजता येईल. मग मागणीची किंमत लवचिकता मापनाची जी पहिली पद्धत आहे गुणोत्तर पद्धत, ती आज आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यासलेली आहे, उदाहरणासह अभ्यासलेली आहे. पुढच्या वेळेस आपण एकूण खर्च पद्धत जी आहे ती अभ्यासणार आहोत. तोपर्यंत आज आपण येथेच थांबूया. सर्वांना धन्यवाद.